हाय फ्रेंड्स, मी अँड माय मदर किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण किड्स स्पेशल केक तयार करणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने केक कसा तयार करायचा ते मी तुम्हाला सांगत आहे। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। बाउलमध्ये एक कप व्हॅनिला फ्लेवरचे प्रीमिक्स घेत आहे। 1/4 कपमध्ये तेल घेऊन मी यामध्ये टाकत आहे। तुमच्याकडे 1/4 कप नसेल तर तुम्ही घरातली पडी वापरून सुद्धा 2 पडी तेल यामध्ये टाकू शकता। त्यामध्ये मी स्ट्रॉबेरीचे इसेन्स टाकत आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार इसेन्स टाकू शकता। आवश्यकतेनुसार पाणी घेऊन आपण त्याचे बॅटर तयार करून घेऊ। बॅटर तयार करत असताना आपल्याला एकाच दिशेने 8 ते 10 मिनिट हलवत राहायचे आहे, त्यामुळे आपला केक छान फुलतो। तुम्ही बघू शकता केकचे बॅटर तयार झालेले आहे। केक टिनला आता आपण तेल लावून घेऊ। त्यामध्ये बटर पेपर ठेवत आहे। तयार केलेले बॅटर आपण टिन मध्ये टाकत आहे। केक टिन आपण 3 ते 4 वेळेस टॅप करून घेऊ। गॅसवरती कढईमध्ये मीठ ठेवलेले आहे, त्यावरती आता आपण हे केक टिन ठेवत आहे। त्यावरती झाकण ठेवत आहे। 30 ते 35 मिनिट मंद आचेवरती आपल्याला केक बेक होऊ द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता टूथपिक स्वच्छ बाहेर निघालेली आहे, म्हणजे आपला केक छान पैकी बेक झालेला आहे। केक थंड झालेला आहे, तो आता आपण सुरीच्या मदतीने सैल करून केक टिन मधून बाहेर काढून घेऊ। त्याचा बटर पेपर काढू। दोऱ्याच्या मदतीने आपण बेसच्या 2 लेयर करत आहे। बेसच्या 2 लेयर झालेले आहे, त्यावरती आता आपण शुगर सिरप टाकून घेऊ। अर्धी वाटी पाणी आणि 2 चमचे पिठी साखर घेऊन मी शुगर सिरप तयार करून घेतले आहे। बेसच्या पहिल्या लेयरवरती तयार केलेला व्हिपक्रीम घेऊन स्क्रॅपरने प्लेन करून घेऊ। स्क्रॅपर ऐवजी तुम्ही नाईफ सुद्धा वापरू शकता। व्हिपक्रीम कसा तयार करायचा याची स्पेशल लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। क्रीमवरती आता आपण स्ट्रॉबेरीचे क्रश टाकत आहे। ते आपण सर्वदूर पसरवून घेऊ। क्रशमुळे केकला छान अशी टेस्ट देते। त्यावरती टूटी फ्रुटी टाकत आहे। त्यावरती बेसची 2 लेयर ठेवत आहे। त्यावरती आता आपण तयार केलेला व्हिपक्रीम घेऊन प्लेन आयसिंग करून घेऊ। ही आपण पिंक कलरची आयसिंग करत आहे। व्हिपक्रीम मध्ये पिंक जेल कलर टाकलेला आहे। तुम्ही बघू शकता बेसला पूर्णपणे आयसिंग झालेली आहे। बेसच्या साईडने आता आपण झिगझॅग स्क्रॅपरने डिझाईन करून घेऊ। वाव, खूप छान अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे। हा बेस आपण 10 मिनिट फ्रीज मध्ये सेट व्हायला ठेवणार आहे। फ्रीजमधून बेस बाहेर काढला आहे। डिझाईनसाठी आता आपण आधी मार्किंग करत आहे। चॉकलेट मेल्ट करून आयसिंग बॅगमध्ये भरलेली आहे, त्याने आता आपण डिझाईन काढत आहे। चॉकलेटनेच आता आपण आईज काढून घेऊ। आता आपण माउथ काढून घेऊ। तुम्ही बघू शकता किती छान आपला किड स्पेशल केक तयार होत आहे। आता आपण केकच्या खालच्या साईडने बॉर्डर करत आहे। केकच्या खालच्या साईडने बॉर्डर केली तर केक बेकरी स्टाईल दिसतो। माउथमध्ये आता आपण थोडे पायनॅपलचे क्रश टाकत आहे। आता आपण गोल्डन बॉल्स ठेवून डेकोरेशन करत आहे।
वाव, खूप छान असा आपला किड स्पेशल केक तयार झालेला आहे। दिसायला सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह दिसत आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। त्या शेजारील बेल आयकॉनलाही नक्की प्रेस करा, त्यामुळे मी जे नवनवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।